आपला सगळ्यांचं या ठिकाणी विघ्नर परिवाराकडून मी स्वागत करतो आणि आजचे प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत ते माजी सभापती बांधकाम व आरोग्य विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगलदासजी बांदल. खरं तर प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आपण बोलवत असतो, वेगवेगळे प्रमुख पाहुणे या ठिकाणी येत असतात आणि त्या पाहुण्यांचा परिचय आपण या निमित्तानं करून देत असतो. परंतु आम्ही आज प्रमुख पाहुण्यांचा परिचयाचा कॉलमच आज या निमित्तानं या ठिकाणावरून काढून टाकलं आहे. कारण जे प्रमुख पाहुणे आपल्याला या ठिकाणी बोलवले आहेत किंवा लाभलेले आहेत ते मंगलदासजी बांदल यांचा परिचय मला वाटतं आपल्या कुठल्या व्यक्तीला नाही असं होऊ शकत नाही. आणि त्यांना बोलवायचं कारण म्हणजे का खऱ्या अर्थानं एक तरुणांमध्ये असलेलं त्यांचं प्रेम, ज्येष्ठांना असलेला त्यांचा आदर्श किंवा ज्येष्ठ करीत असलेलं त्यांच्यावरचं प्रेम आणि ज्या ज्या वेळेला खरं तर माझी त्यांची भेट होती त्या त्या वेळेला स्वर्गीय निवृत्ती शेठ सरकारांबद्दलचे असलेला त्यांचा आदर, त्यांचं प्रेम त्या माध्यमातून त्यांचं दिसून येतं. म्हणून खऱ्या अर्थानं विचार केला का अनेक पाहुणे मंडळी आपण या निमित्तानं बोलवत असतो परंतु आपल्याच माणसाला जर या निमित्तानं या कार्यक्रमाला जर निमंत्रित केलं तर काही अडचण वाटत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना या निमित्तानं बोलवलेलं आहे. खरं तर स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकरांचा आदर्श आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मंडळी, संचालक मंडळी असेल या ठिकाणी या स्थापन केलेल्या कारखान्याची धुरा या निमित्तानं चालवत आहे. फार मोठ्या अडचणीतून कारखाना वाटचाल करत असताना सुद्धा आम्ही संचालक मंडळी खरं तर अवरष्ट कष्ट करून प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या निमित्तानं करतो आहे. काल परवाच जर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांच्या शेतकऱ्यांचे पैसे असतील, FRP असतील देण्यासाठी अनेक कारखान्यांना अडचणी येत आहेत. परवाच आजीदादांच्या त्या ठिकाणी माझी भेट झाली, त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं का भविष्यकाळामध्ये सहकार कारखानदारी ही मोठ्या संकटात या भविष्यकाळामध्ये सापडणार आहे. परंतु त्याच्यातूनही आम्ही मार्ग काढून त्या दिवशीच काही शेतकऱ्यांना पेमेंट वर्ग केलेलं आहे. आज आणि उद्यासुद्धा ते पेमेंट त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. स्वर्गीय शेठबाबांचा आशीर्वादाने इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळी त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या शिकवणीप्रमाणे या ठिकाणी काम करत असंच या निमित्ताने सांगतो. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतो. अधिकचा वेळ घेणार नाही कारण आज लग्नाची मोठी थीत आहे आणि अनेकांना पुढच्या कार्यक्रमात जायचं आहे. वास्तुशांतीचे परत कार्यक्रम आहेत, पूजेचे कार्यक्रम आहेत, त्यामुळं कार्यक्रम हा छोटासा आपण थोडासा उरक्त घेणार आहोत आणि आपण सर्व मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. पुनश्च एकदा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.